जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, त्या दिवशीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सुरुवात करताना जरा सांगितलं होतं, जरा थोडा सर्दी खोकल्याने जरा हैराण आहे, आजही हैराणच आहे थोडस. मध्ये एखादा जर समजा काही खोकला वगैरे आला तर जरा माफ करा मला. बऱ्याच वर्षांनी नांदेडला येतोय, आज या ज्या मी महाराष्ट्रामध्ये काय 8-10-12 सभा ज्या काही घेतोय, खरं तर माझा पक्ष उभा पण नाहीये निवडणुकीला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणी उमेदवारही नाहीये, परंतु हा मी अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेतला की उमेदवार उभा करायचा नाही, परंतु या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात महाराष्ट्रभर प्रचार करायचा. आणि हा माझा राग आहे. बस हा माझा राग आहे. राग एवढ्यासाठी आहे की ज्या माणसावरती आपण विश्वास टाकला त्याने केसाने गळा कापला. जी या देशातल्या तरुणांना, या देशातल्या महिलांना, या देशातल्या तरुणींना, या देशातल्या शेतकऱ्यांना, या देशातल्या कामगारांना ज्या प्रकारची स्वप्न दाखवली गेली ती खोटी स्वप्न होती हे जेव्हा आपल्याला कळायला लागलं. मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं की रतन टाटांनी सांगितलं म्हणून मी त्यावेळेला गुजरातमध्ये गेलो. माझ्या समोर एक ज्या प्रकारचं चित्र उभं केलं गेलं, अगोदर जो एक माणूस दाखवला गेला आणि पंतप्रधान झाल्यावरती वेगळाच माणूस दिसायला लागला. मी आता कुठेतरी एक सभा झाली म्हणे मला आता एक रिपोर्ट आला की नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये म्हणे कोणी काळा शर्ट घालून आला तर त्याला बाहेर काढतात. एक कोणतरी काळा बनियान घालून गेला तर त्याला बाहेर काढला. आता कोणी काळे अंडरवेअर घालून गेला तर कसं कळणार तुम्हाला? आमचा मोदी काळ्या, आमचे पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो. ज्याला ज्याला जे मिळेल ते तो घालून येईल. बरं, निषेध करायचा आहे तर समूहाने येतील. एक माणूस येईल का काळा शर्ट घालून? याच कारण बिथरलेत, घाबरलेत, पायाखालची जमीन सरकली आहे, बोलण्यासारखं उरलं काहीच नाही. जेवढं म्हणून बोलून ठेवलं होतं तेवढं प्रत्यक्षात उतरवता आलं नाही, आणता आलं नाही, आणि आता तुमच्या समोर येऊन बोलायचं काय समजत नाही. केवढ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या, केवढं बोलले होते. खरं तर मला असं वाटतं 5 वर्ष फक्त ते बोललेच आहेत. सतत इलेक्शनच्या मोडमध्ये असतात. दिसला माईक की बोलायला सुरुवात. आता नांदेडला येऊन गेले. आता या सगळ्या भागामध्ये कुठेतरी 1-2 सभा त्यांच्या होत आहेत, पण माझ्या मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याबद्दल काही बोलले नाही, माझ्या मराठवाड्यातल्या तरुणाबद्दल काही बोलले नाही. आज माझ्या मराठवाड्यामधला आज शेतकरी, आत्ता माझ्याकडे आत्ता रिपोर्ट आलाय, जानेवारी ते मला असं वाटतं ह्या जानेवारी ते मार्च पर्यंत एका जिल्ह्यात, मी आता नाव विसरलोच, एका जिल्ह्यामध्ये 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आल्यापासून, भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यापासून,
या महाराष्ट्रात केवळ महाराष्ट्रामधला आकडा मी तुम्हाला सांगतोय, केवळ महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000. आमचा शेतकरी बांधव गळफास लावून घेतोय. आमच्या ग्रामीण महाराष्ट्रातला तरुण आज गावं सोडून बाहेर जातोय. दुष्काळ पडलाय म्हणून गावागावातले तांडेच्या तांडे बाहेर पडतात आपल्या गुराढोरांसकट. हे अच्छे दिन, हे स्वप्न दाखवलं मोदी आम्हाला. तुम्ही मी गेले अनेक वर्ष या मराठवाड्यामध्ये मी बोलतोय, ओरडून ओरडून सांगतोय. मी अनेकदा माझ्या भाषणांबद्दल सांगितलं, माझ्या पत्रकार परिषदांबद्दल सांगितलं. आज बाबांनो मराठवाड्यामधली मी परिस्थिती तुम्हाला सांगतो. मी माझ्या ह्याच्या अगोदरच्याही भाषणांमध्ये सांगितलंय, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही गाफील राहू नका. आज मराठवाड्यामधली परिस्थिती अशी आहे, जमिनीची परिस्थिती अशी आहे की या मराठवाड्यामध्ये 1000 ते 1200 फूट खोल खाली पाणी लागत नाहीये. हे माझं मत नाहीये, हा इस्रोचा रिपोर्ट आहे, हा नॅशनल जिओग्राफिकचा रिपोर्ट आहे. हे ज्या वेळेला तज्ञ ही लोक ज्यावेळेला सांगत असतात की एखादी परिस्थिती काय आहे, त्याच्यानंतरची आता जी होईल त्याच्यातलं पुढचं वाक्य इतकं गंभीर आहे. त्यांनी असं सांगितलंय की ही परिस्थिती अशी जर कायम राहिली तर पुढच्या साधारणपणे 50 ते 60 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. तुम्हाला काहीही पिकवता येणार नाही, तुम्हाला काहीही करता येणार नाही. आणि त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की जर समजा ही अशी परिस्थिती झाली आणि ती जर समजा तुम्हाला पूर्ववत करायची असेल, पहिल्यासारखी जर करायची असेल, तर त्याला जवळपास 250 ते 350 वर्ष लागतील. ही माणसं येऊन आमच्याशी खोटं बोलतायत. देवेंद्र फडणवीस सांगतायत की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,20,000 विहिरी बांधल्या, दाखवायला तयार नाहीत. 1,20,000 विहिरी कशाला म्हणतात? 1,20,000 विहिरी तुम्हाला या महाराष्ट्राने एवढं सगळं, या देशाने एवढं भरभरून दिल्यानंतर, एवढं भरभरून मतदान दिलं, एवढं तुमच्या हातामध्ये बहुमत दिलं आणि तुम्ही या देशाची खोटं बोलत राहिलात. सतत खोटं बोलतात, सतत. आताही त्यांच्या भाषणामधले विषय काय आहेत? नरेंद्र मोदींच्या भाषणामधले विषय काय आहेत? मेक इन इंडिया बद्दल काही बोलतायत? नाही. स्टार्टअप इंडिया बद्दल काही बोलतायत? नाही. गंगेच्या स्वच्छतेबद्दल काही बोलतायत? नाही. कुठचाही जेवढ्या गोष्टी, योगाबद्दल काही बोलतायत? नाही. जेवढ्या जेवढ्या गोष्टींवरती हजारो कोटी रुपये, तुमचे आमचे हजारो कोटी रुपये जाहिरातींवरती या माणसाने जेव्हा खर्च केले, त्यातली एकही योजना पूर्ण होत नाही. या तरुणा, या देशातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही. नोटबंदी झाल्यावरती जवळपास आज आकडा येतोय 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. जवळपास घरामध्ये जर समजा 4-5 माणसं जर पकडली तर हा या देशातल्या जवळपास 20 कोटी लोकांचा प्रश्न झाला. आणि हे अधिकृत आकडा म्हणतोय आपण, अनधिकृत मध्ये किती गेले माहित नाही. अनधिकृत आकडाच नाही आपल्याकडे. या कोणत्याही विषयावरती बोलायला तयार नाहीये. आणि काय बोलतायत तुमच्याशी? मी हे बोललो होतो अगोदर, कदाचित तुम्ही ही गोष्ट पाहिली देखील असेल, परंतु मी ही गोष्ट जवळपास 4 वर्षापूर्वी बोललो होतो. 4 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो मी. आणि मी म्हटलं होतं की जशी निवडणूक जवळ येईल 2019 ची, नरेंद्र मोदी एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील जी त्यांनी केली. त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी दुसरी कुठचेही अस्त्र नसेल, अशा प्रकारची गोष्ट घडवली जाईल म्हटलं होतं मी. घडवली जाईल, घडली जाईल नव्हतं बोललो मी. आमचे 40 जवान हकनाक गेले त्याच्यामध्ये.
त्याच्याबद्दल कोणाला सोयर सुतक नाही. एक कोणतरी भाजपाचा कोणतरी नेता काय म्हणतो तर म्हणे शहीद जवानांच्या नातेवाईकांना जर समजा पुरावे ते जर पुरावे मागत असतील. भाजपाचा नेता बोलतोय, मला तुम्ही नाव विसरलो सर मगाशी मला कोणीतरी पाठवलं, शहीद जवानांचे नातेवाईक जर समजा पुरावे मागत असतील तर त्या शहीद जवानांचे नातेवाईक देखील देशद्रोही आहेत. वा रे वा, त्यांच्या घरातला एक जवान गेलाय, त्यांचं दुःख समजून घ्यायच्याऐवजी ते ज्यावेळेला विचारतायत की हे झालं कसं काय झालं, खोटं बोलता तुम्ही. आता काल परवाकडे पाकिस्तानात लोक जाऊन आली, अनेक देश विदेशातले अनेक पत्रकार अनेक तिकडचे महत्वाची माणसं, त्याचा रिपोर्टच आहे त्याचा व्हिडिओच आलाय की जे सांगितलं गेलं. आणि वर काय बोलायचं आपण बोललो ना, बघा आपल्या सैन्यावरती हे बोट दाखवत आहेत, आपल्या सैन्यावरती अविश्वास दाखवत आहेत. अहो सैन्यावरचा अविश्वास नाहीये, आमच्या देशाच्या सैन्यावरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि पूर्णपणे अभिमान आहे त्यांच्यावरती. पण मी तुम्हाला एक टेक्निकल म्हणून गोष्ट सांगून ठेवतो, टेक्निकल. ही जी सगळी विमानं असतात ना, ही सगळी विमानं, या विमानं सगळी प्रोग्रॅम्ड असतात. तो प्रोग्रॅम केलेला असतो की इथे या वेळेला इथे तुम्ही बॉम्ब टाकायचा आहे. पायलट हे वरून बघत नसतो आता काय आलंय आता काय आलंय आता काय आलंय, त्यांना तो रूट दिलेला असतो आणि त्या रूट प्रमाणे ज्या वेळेला तो त्यांचा तो काय पॉइंट असतो तो येतो त्यावेळेला त्यांना बॉम्ब टाकावा लागतो. जर समजा आमच्या वैमानिकांना जर समजा चुकीची माहिती दिली गेली असेल की इथे बॉम्ब टाका, ते वैमानिकांची चूक नाही आहे ही, ते त्यांचं काम बजावून आले. पण त्याच्यानंतर हे सकाळी झालं किती वाजता, हे सकाळी झालं 3:30 वाजता. आणि अमित शाह म्हणाले पहिल्यांदा झाल्या झाल्या सकाळी म्हणाले 250 माणसं गेली. तुम्हाला कुठून कळलं? एअरफोर्सचे चीफ येऊन सांगत नाहीत, ते काही बोलत नाहीत. एअरफोर्सच्या चीफनी त्याच्यानंतर आपल्या पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं किती जण गेले असले आकडे आमच्याकडे नाहीत. मग याच्यावर तुम्ही राजकारण काय करताय? आज जो मदरसा पाडला गेला किंवा त्याच्यावरती बॉम्ब टाकला गेला म्हणून जे सांगितलं जातंय तो मदरसा आजही तिथे आहे, त्याचा व्हिडिओ आजच आलाय. मला तो याच्यावरती अपलोड नाही करता आला, मला आज नाही करता नाही आलाय मला, परंतु त्याचा आजच व्हिडिओ आलाय. आणि ते सगळेजण मुलं तिकडे शिकतायत वाचतायत बोलतायत आणि सगळी लोक तिकडे जे प्रतिष्ठित लोक आले ते बघतायत. आजच आलाय व्हिडिओ. हे सरकार आमच्याशी खोटं का बोलतंय? जर नरेंद्र मोदी विरोधी पक्षामध्ये असताना जर समजा अगोदरच्या पंतप्रधानांना विचारत होते की ही आरडीएक्स आलं कुठून, ही शस्त्र आली कुठून, तर मग जे आमचे 40 जवान मारले गेले त्या मारणारे मेले आमचे जे शहीद झाले त्या जवानांसाठी जे आरडीएक्स आलं ते नरेंद्र मोदींनी सांगावं कुठून आलं. नुसतं खोटं बोलत राहायचं. सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणायचीच नाही. आणि हे या गोष्टींचा वापर हे कशा प्रकारे करतायत हे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे ही गोष्ट हसण्यावरी नेऊ नका. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जे आमच्या जवान जीवाची बाजी लावून जी गोष्ट तिकडे सरहद्दीवरती करत असतात त्या गोष्टीचा फायदा त्या गोष्टीचा राजकीय उपयोग नरेंद्र मोदी स्वतः करून घेत आहेत. ते आदित्यनाथ तिकडे म्हणाले आपली सेना आपली वायुसेना आपलं पायदळ ही म्हणे मोदींची सेना आहे. मोदींची सेना हे काय प्रकारे वापरून घेतायत आमच्या जवानांना?
आणि त्याच्यासाठी आता काय बोलतायत, ह्यांच्याकडे बोलण्यासाठी काही उरलेलं नाही. म्हणून मी जे बोललो होतो ना चार वर्षापूर्वी, बोललो होतो की हे सदृश एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करून घेतील आणि त्याचा फायदा उठवण्याचा कसा प्रयत्न करतील. जरा ते मोदींचं भाषण लाव रे, जवानांच्या नावावरती मतं मागतानाच. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका ऐका जरा, जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? आमच्या जवानांच्या नावावरती मतं मागतायत. जे या देशाला स्वप्न दाखवलं त्या स्वप्नांवरती मतं का नाही मागतात? आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या नावावरती आता मतं का मागतात? नरेंद्र मोदी याची उत्तर द्यायची होता मला. आणि हेच नरेंद्र मोदी, मी ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला दाखवतो ना, हा बाबानो हा आपल्या या देशाचा अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती आपण उभे आहोत, हा विषय हसी मजाकचा राहिलेला नाहीये. ही दोन माणसं ज्या प्रकारची या देशामध्ये गळचेपी करतायत ना, ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. नुसत्या घोषणा देऊन नाही, ह्याचा विचार करून तुम्ही जाणं इथून गरजेचं आहे. याच माणसाच्या मनामध्ये, याच आमच्या जवानांबद्दल, देशाच्या जवानांबद्दल मी हा दाखवला होता मागे, परत तुम्हाला दाखवतो. मी मागे एकदा एका ठिकाणी दाखवला होता, मी पुन्हा एकदा दाखवतो, मुद्दामून दाखवतो की याच माणसाच्या मनामध्ये आमच्या जवानांबद्दल काय आस्था आहे. बघा एकदा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. आमच्या जवानापेक्षा व्यापाराची साहस जास्ती असतं म्हणते ते. एकदा आपण सगळ्या देशातल्या व्यापाऱ्यांना घेऊन जाऊ सरहद्दीवर. सगळे आपले अनिल अंबानी, बिमल अंबानीला घेऊन जाऊ. चला अनिल अंबानी, उचला ती शस्त्र घ्या हातामध्ये. मनात काय बघा, व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, तो असले दावे नाही करत. पण या माणसाच्या मनामध्ये जवानाबद्दलची काय आस्था आहे ती एका वाक्यातनं कळते. आणि हाच आज हे नरेंद्र मोदी येऊन सांगतायत की पुलवामामध्ये जे शहीद झाले त्यांच्या नावावर तुम्ही वोट नाही का करणार? वोट कोणाला करणार? शहीद जवान उभेत, ज्यांनी एअर स्ट्राईक केलं त्यांच्या नावावरती तुम्ही मतदान नाही का करणार? ज्यांनी एअर स्ट्राईक केलं अभिनंदन काय उभा आहे निवडणुकीला? कोणाला हवी आहेत मतं? तुम्हाला हवी आहेत मतं? मग या मतांसाठी म्हणून ही सगळा अख्खा घोळ घातला इतक्या दिवसांचा? काय ते खरं काय ते एकदा सांगा आम्हाला. या माणसाच्या हातामध्ये देशातनं बहुमत दिलं, बहुमत,
बहुमत या देशाचं कशाला म्हणता तो? 30 वर्षापूर्वी इंदिराजी ज्यावेळेला गेल्या त्यावेळेला राजीव गांधींच्या हातामध्ये अशा प्रकारचं बहुमत आलं होतं, त्याच्यानंतर या माणसाच्या हातामध्ये बहुमत आलं. लोकांची हयात गेली, हयात. आयुष्यभर स्वप्न पाहिली की मला पंतप्रधान व्हायचंय, नाही होऊ शकले. 30 वर्षानंतर ज्या वेळेला हा माणूस ज्याला पंतप्रधान झाल्यानंतर या देशाने एका आनंदाने, एका विश्वासाने, एका प्रेमाने या माणसाच्या हातामध्ये ज्याला देश दिला, हा माणूस देशातल्या लोकांशी खोटं बोलत राहिला, जाईल तिकडे थापा मारत राहिला. इतर मूलभूत प्रश्नांवरती, कुठच्याही गोष्टींवरती हा माणूस बोलायला तयार नाही. एके दिवशी अचानक एक झटका आला, नोटा बंद करून टाकल्या. ज्या गोष्टीला या माणसाने विरोध केला होता त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी दाखवलं, ज्या ज्या गोष्टीला विरोध केला होता, आधारला विरोध केला होता, सत्तेत आल्यावर आधार आणलं. FDI ला विरोध केला होता, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परदेशातनं जे आपली इन्व्हेस्टमेंट जी येते त्याला पहिल्यांदा विरोध केला होता. जेव्हा ती काँग्रेस आणत होती त्यावेळेला त्याच्यामध्ये 49% ठरलं होतं की त्यांची इन्व्हेस्टमेंट येणार 49%, तेव्हा यांनी विरोध केला, नरेंद्र मोदींनी विरोध केला. आणि जेव्हा सत्तेमध्ये आले त्यावेळेला त्या 49%चे 100% केले की तुम्ही 100% येऊ शकता, इथे काय गरज नाही इथल्या लोकांची. मला लोक विचारतात की राज ठाकरे पहिल्यांदा नरेंद्र मोदींबद्दल भरभरून बोलायचे, आता त्यांच्यावरती टीका करतात. मी 4.5 वर्षापूर्वीच टीका करायला सुरुवात केली, कारण 4.5 वर्षापूर्वीच कळला माणूस तो नाहीच जो मला दाखवला गेला होता, आणि तो आता दिसतोय तो माणूस वेगळाच आहे. ज्याचा संबंध नाही अशा गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरती बोलतात, ज्याचा काही कशाशी संबंध नाही आहे. सगळ्या सगळं संपूर्ण निवडणूक नेहरूंना शिव्या घाल, इंदिरा गांधींना शिव्या घाल, अजून ह्याला घाल, मूळ काय ते सांगा ना. आत्ता आमच्या तरुणाचा बोला ना, आत्ता आमच्या शेतकऱ्याचा बोला ना, आमच्या महिलांवरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल बोला ना. आम्हाला काय करायचं नेहरूंबद्दल आणि इंदिरा गांधींबद्दल तुम्ही बोलताय त्याचं? बर, कॉपी सगळे त्यांचीच करणार. मी तुम्हाला सांगतो गंमत म्हणून, हे जे त्यांनी आणलं ना नवीन प्रधान सेवक, मैं प्रधानमंत्री नाही हूं मैं प्रधान सेवक हूं, हे वाक्य देखील पंडित जवाहरलाल नेहरूंचे. पंडित जवाहरलाल नेहरूंची जी स्मृती भवन जे आहे दिल्लीमध्ये, तिथे एक मोठा पाटी आहे आणि त्या पाटीवरती लिहिलंय पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य, की एक फक्त त्यांनी एक वेगळा शब्द वापरलाय. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य असं आहे, ये देश की जनता मुझे प्रधानमंत्री कह के ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथम सेवक करके बुलाए. ते प्रथम सेवक यानी प्रधान सेवक केलं. आणि तुमच्या आमच्या आयुष्याशी कशी काही कशाशी संबंध नसलेले विषय काहीतरी बोलून काढायचे? मध्यंतरी एका कुठच्या तरी दाक्षिणात्य देशामध्ये, आंध्र प्रदेश मध्ये का तमिळनाडू मध्ये कुठेतरी भाषण करताना, बरं त्यांना समोरच्यांना हिंदी समजत नाही, आणि ह्या आपल्या त्यांना विचारतात है की नाही, है की नाही, है की नाही. अरे त्यांना नाही माहिती, त्यांना नाही कळत तुम्ही काय बोलताय ते. कसला विषय काढायचा? मग काही कुठूनही जायचं असं इकडे तिकडून फिरायचं आणि नेहरूंवर यायचं. मला कोणाची बाजू घेऊन इथे बोलायची गरज नाहीये, मला कोणाची भलामण करायची नाहीये. आपण काय हे काय बोलतायत, मूळ विषय सोडून तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय कसले संदर्भ देताय, काय विषय काढावा? तर म्हणे भगतसिंग, आमचे शहीद भगतसिंग ज्यावेळेला म्हणे जेलमध्ये होते त्यावेळेला म्हणे काँग्रेस परिवार का कोई आदमी उनको मिलने के लिए गया क्यों नहीं गया, क्यों नहीं गया, दाखव रहे थे ना. आप मुझे बताइए
देश के लिए मर मिटने वाले, आजादी के जंग के अंदर जान खपाने वाले वीर शहीद भगत सिंह जब जेल में थे, मुकदमा चल रहा था, क्या कोई कांग्रेसी परिवार का व्यक्ति शहीद वीर भगत सिंह को मिलने गया था? मिलने गया था? आता काही संबंध आहे का या गोष्टींचा? माझ्या माता भगिनी इकडे आलेल्या असतात, माझे तरुण इकडे आलेले असतात, माझे तरुण इथे आलेले असतात, माझे शेतकरी बांधव इथे आलेले असतात, हा काही प्रश्न आहे का निवडणुकीचा? आता विचारलाच आहे ना, तर मी याचं उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे मी का सांगतोय तुम्हाला, एक तर चुकीचा इतिहास माहिती, निवडणुकीशी काही संबंध नसलेले विषय काढायचे. 1929 सालच्या ट्रिब्यून नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी ही इथे माझ्या हातात आहे. त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव होते जे शहीद भगतसिंगला जाऊन दोनदा भेटून आले जेलमध्ये आणि त्याची विचारपूस करून आले. आता पुढची गंमत, कोई काँग्रेसी परिवार का आदमी गया था क्या? आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण? वल्लभभाई पटेलांचा परिवार की मौलाना आझादांचा परिवार की सरोजिनी देवी नायडूंचा परिवार की नेहरूंचा परिवार की कोणाचा परिवार की महात्मा गांधींचा परिवार? कोणत्या परिवाराबद्दल बोलताय? म्हणजे नेहरूच ना, मग ते दोनदा जाऊन आले. त्यात शहीद भगतसिंग ज्यावेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला इंदिराजी 14 वर्षाच्या होत्या. म्हणजे शहीद भगतसिंगला जाऊन जेलमध्ये भेटणं बिटणं असा काही विषय नाही. म्हणजे राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी पत्ताच नाही. आता इंदिराजी समजा जर समजा 14 वर्षाच्या असतील तर बाकी त्यांचा विषयच येत नाही. काय विषय बोलतोय आपण? काही संबंध आहे का या देशाशी याचा? आत्ताच्या निवडणुकीशी काही संबंध आहे का या गोष्टींचा? काहीही संबंध नसताना तुमच्या समोर येऊन आणि भलतेच विषय मांडायचे. आज मराठवाडा तळपतोय, शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळत नाहीये. बिया महाराष्ट्राबद्दल जेव्हा बाहेर फिरत असतो, जेव्हा बघत असतो, आणि मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय की आज महाराष्ट्रामध्ये जी शहर आहेत, या शहरांमध्ये मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, या शहरांमध्ये कंपन्या उभ्या राहत आहेत, नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये, तुमच्यापर्यंत कळवलं जात नाहीये, आणि आमचा महाराष्ट्रामधला तरुण हातावर हात ठेवून बसलाय आणि बाहेरच्या राज्यामधली माणसं येत आहेत आणि तुमची नोकऱ्या तुमची कामं घेऊन जात आहेत. हेही सरकारला करता येत नाही? या देशामध्ये कोण कोण लोक आली त्यांचे आकडे लपवले जात आहेत, प्रत्येक गोष्टीचे आकडे लपवले जात आहेत. सगळ्या बाजूनी मुस्कटदाबी सुरू आहे. वर्तमानपत्र बंद करून टाकले आहेत, टेलिव्हिजन चॅनलचे मालक बंद करून टाकले आहेत, संपादक जर काही बोलायला लागला, पत्रकार काय बोलायला लागला, नोकरीवरून काढून टाकतायत. हे आपण जे बाबांनो हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे ज्या प्रकारे देशाला घेऊन चाललेत ना, ही रशियाची पद्धत आहे. रशियाची हे जे आता तिकडे सगळं सुरू आहे ना, 7-8-10 लोकांच्या हातामध्ये फक्त देश आहे. सगळ्या देशातला सगळा व्यवसाय आणि सगळ्या गोष्टी हे 8-10 माणसं करणार. बाकी तुम्ही कोण? तुम्ही या सगळ्या लोकांचे गुलाम. तुम्हाला ह्याच्या पुढचं आयुष्य तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे गुलाम म्हणून राहायचंय का? ही कोण माणसं आहेत ही?
कोणता विचार यांच्या डोक्यामध्ये येतो? मी परवाच्या सभेमध्ये म्हटलं ना की हा सगळा जो विचार आहे ना, हे मन की बात रेडिओवरती बोलणं हे आलं कुठून? हे दर आठवड्याला ॲडॉल्फ हिटलर बोलायचा, रेडिओवरती बोलायचा, हे तिथून आलं डोक्यात, आठवड्याला का महिन्याला काहीतरी. अहो त्यावेळेला फक्त रेडिओच होता, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. तेव्हा जर सोशल मीडिया असता तर आज तुमच्या सारखा तोही उडा पडला असता. आज नशीब आपलं की आपल्याकडे सोशल मीडिया हा आला आहे, सगळं हे सगळं फेसबुक बिसबुक सगळ्या गोष्टी आल्या म्हणून या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, तरी हे जर काही नसतं आणि या माणसाने जर समजा नुसती टेलिव्हिजन चॅनल्स आणि ही सगळी वर्तमानपत्र जर बंद करून टाकली असती, बाबा ना, तुमच्यापर्यंत कुठची गोष्ट पोहोचलीच नसती. आणि ह्याच्या पुढचा प्रवास हा अत्यंत कठीण आहे. अजून दुर्दैवाने, या देशाच्या दुर्दैवाने ही जर माणसं निवडून आली ना, जीवन हराम करून टाकतील, तुमचं जीणं हराम करून टाकतील. तुम्हाला कुठचीही गोष्ट तुम्हाला बोलता येणार नाही, तुम्हाला कुठची गोष्ट करता येणार नाही. माझ्या इथे बाजूला पत्रकार बांधव बसले आहेत, आयुष्यात तर काहीच करता येणार नाही. सगळ्या बाजूनी बंद करून टाकतील तुम्हाला. आणि वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. त्याच प्रकारचं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आमचे मुख्यमंत्री देखील खोटं बोलतात. आज गंमत बघा, या माणसाला स्वतःच्या राज्याबद्दल, आज आम्ही महाराष्ट्रामध्ये भांडतोय कशाबद्दल? पाण्याबद्दल भांडतोय. आमच्या गोदावरीच्या पाण्यावरती आमचं भांडण सुरू आहे. नाशिक नगरमधून येणारी आमची गोदावरी, मराठवाड्यामधल्या पाणी मराठवाडा भांडतोय. तिथे थांबू नका, तिथे मध्ये धरण घालू नका, आमची आमच्यात भांडतोय. आणि खरं गोदावरीचं पाणी दुसऱ्या मार्गाने गुजरातला नेत आहेत. बघा माणसं कशी असतात. किती काही झालं तरी त्याला पहिल्यांदा आपलं महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवायचं आहे त्यांना. त्याच्यासाठी काम सुरू आहे तिकडे. आणि आज आमच्या महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते काही बोलू शकणार नाही, हिंमत पण नाही त्याची. बसवलेला मुख्यमंत्री हा कधीच काही बोलू शकत नसतो, स्वतःच्या हिमतीने बसलेला मुख्यमंत्रीच बोलू शकतो. आणि ही सगळी माणसं आज गुजरातला पाणी जातंय, परंतु आमचे देवेंद्र फडणवीस याच्यावरती सकार शब्द बोलायला तयार नाहीत. त्याच्यावरती योजना सगळ्या सुरू आहेत, काम सुरू आहे, काही होत नाही त्याच्यामधनं. नाशिकवरून तिकडनं वळवलं जाते पाणी. आणि आम्ही काय करतोय, आम्ही म्हणतो की नाशिकला नको, नगरला नको पाणी, आम्हाला मराठवाड्याला द्या. नाशिक नगरचे लोक म्हणतात नाही नाही मराठवाड्याला नाही, पहिला आम्हाला द्या. अहो तुम्हाला कुठचं पाणी ते चाललंय ना गुजरातमध्ये. आणि आम्ही भकास दुष्काळग्रस्त. आज महाराष्ट्रामध्ये 24,000 गावं ही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. 24,000 गावं. मग पाण्यावरती काय काम केलं? अगोदरच्या सरकारला शिव्या दिल्या, अगोदरचं सरकार काही करत नाही असं भासवलं आणि समोर दाखवलं, म्हणून या लोकांनी, या देशातल्या लोकांनी तुमच्या हातामध्ये सत्ता दिली. आणि आज 24,000 गावं आज दुष्काळग्रस्त आहेत. 14,000 शेतकरी आमचे आत्महत्या करतायत. 151 तालुके आज दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेत. ही राज्याची परिस्थिती. महिलांवरचे अत्याचार थांबले नाहीत. आज कालच बीडमधला एक प्रकार समजला. बीडमध्ये काय चालू आहे तर महिलांची गर्भाशय काढून विकतायत. गर्भाशय काढून विकतायत की तिला हा रोग झालाय, तिला हा रोग झालाय असं सांगून एक मोठी टोळी पकडली आता. म्हणजे हे चालूच होत. ह्यांचं लक्ष काय, हा चौकीदार करतो काय? मी गंमत बघा, आता एकदा त्यांनी एक भलं मोठं भाषण केलं, आता एक काही दोन एक वर्षापूर्वी, वर्षभरापूर्वी, आणि सांगितलं, पेटून उठतात ना एकदम. माझ्या जीवाला धोका आहे. जर दाखवा ते भाई बहनो,
मैं जानता हूं मैंने कैसे कैसी ताकतों से लड़ाई मोल ली है। मैं जानता हूं कैसे कैसे लोग मेरे खिलाफ हो जाएंगे। मैं जानता हूं 70 साल का उनका मैं लूट रहा हूं, मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे, मुझे बर्बाद करके रहेंगे। झालं आता पुढचं आहे का? आज चूरू की धरती से मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि देश सुरक्षित हाथों में है। अरे आता बोललात ना कि मला मारायला निघालेत, मला बर्बाद करायला निघालेत। आता तू हा माणूसच सुरक्षित नाही आणि हा म्हणतो देश सुरक्षित हातो में, कसा काय विश्वास ठेवायचा सांगा? दोन्ही गोष्टी ह्याच माणूस बोलणार। आता गंमत बघा, आता शेवटची आहे ना फ्रेम सुरक्षित हातो में, ती लाव आणि फ्रीज कर। फ्रीज कर। मागे सगळे आमचे जयी जवानांचे फोटो आहेत, जेवढे शहीद झाले आमचे जवान त्यांचे फोटो लावून भाषण करतायत। ह्यांना लाजही वाटत नाही। मी तुम्हाला आज इथे सांगतोय बाबानो, माझी आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे, गाफील राहू नका। मी कोणाचाही प्रचार करायला आलेलो नाहीये, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन नावं बाजूला जाणं या निवडणुकीमध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे। आणि या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मतदानाला उतरायचंय। तुमचे जेवढा कोणी मित्र परिवार असेल, जे कोणी नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना सांगा जे झालं ते झालं, तो झाला भूतकाळ, एक नव्या परत एक भविष्यकाळ घडवायला आपण पुढे जाऊया। ही माणसं नकोत, जे येईल ते आपण त्याचं स्वागत करू। आज आपण सगळेजण इथे इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात, त्याबद्दल मी अत्यंत आपला मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।